हा ते म्हण मग बांधा वरले म्हण आणि चॉकलेट पाहिजेत का तू गाणं म्हण म्हण तेव्हा चॉकलेट दे चॉकलेट दाखवू का सुनार आपले काय म्हणतात र आपले काय म्हणते काय झालं काय झालं ओले शर्ट घाल ओले कलम कर ना त्याला भिजून गेलाय मग दुसरा शर्ट नाही का तुला मग त्या उडू नको उचल 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 बाई घरात नेऊन ठेव चला कोंबड्या उडवाय कोणला यायचे मग चला जरा चल ना तू काय मुलगी आहे का काय मुंगळी नाही रे काय मुलगी आहे का चला दे का कोणते रेंज लय अडचण आहे त्याच्यामुळं गावाला आला का ते व्हॉट्सअप आहे पाहता येत नाही युट्यूबच काही पाहता येत नाही इथं बी एस एन एलला फक्त थोडीशी 3G येते त्याच्यावर फक्त व्हॉट्सअपचा मेसेज घेऊन ते नॅनोच्या मोबाईलवरतून हॉटस्पॉट घेऊन माझा तर आहे आयडियाचा त्याच्यामुळं काही जमत नाही आला रे अरे हे पाहे इड कोंबड्या कुठ र त्या कोण आता कोण पाडे र कुठ तिकडे नाही रे ह्या इडच आहेत ह्या तेच रे डोक्यात आणशील बर का हा नीट नीट फेकायचा याचे बी काढायची या बाई या बाई आवा नाही रे फुक परत फुक हवा नाही रे काय चांदोबा पाडायचा नाही रे अरे हवा आली हवा आली हवा आली अरे अरे भाऊ ह्या अशा बिया काढायच्या याच्या या सायरीच्या बिया बर का या काढून टाकायच्या मग ह्या कोंबड्या पक्या लांब जात्या ती हा ओले बर ओले बर हा हा हा
अरे ते काळीस पडत आहे वर उडा तर सायरीच्या झाडाला जे धोडे येतात म्हणजे फुलं आल्यानंतर धोडे येतात त्यांची तशी भाजी पण करतात आणि नंतर मग ते धोडे मोठे झाल्यावर त्याच्यामधून असा ते मोठे होऊन वाळल्यानंतर असा त्याच्यातून कापूस निघतो आणि या कापसामध्येच त्या सायरीच्या बिया असतात. तर लहानपणीच्या बऱ्याचशा खेळांपैकी हा एक खेळ ह्या कालावधीमध्ये जेव्हा हे कापूस निघतो म्हणजे असं एप्रिल मे महिन्यामध्ये हे कापूस उडवण्याचा आता याच्या यांना आमच्याकडे म्हणतात कोंबड्या. मग कोंबड्या उडवण्याचा हा एक खेळ. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हा खेळ खेळला असेल लहानपणी आणि मग ते प्रत्येक भागामध्ये वेगळं नाव पण असेल याचं. त्यातली बी काढायची आणि मग ती बी तो कापूस कोणाचा लांब जातो असा खेळ खेळायचो लहानपणी. आज पुन्हा ह्या पोरांसोबत हा खेळ खेळण्याचा अनुभव भेटला आणि हा खेळ जर आपणही कधी खेळला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्याकडे वेळ याला काही वेगळं नाव असेल तर ते पण सांगा. चला असेच छोटे छोटे इतरही कधी व्हिडिओ बनवत जाईल. हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.